यावर्षी सर्व आदिवासी बांधव आपल्या भेटीला येत आहेत त्यांच्याकडच्या फ्रेश शुद्ध आणि ऑर्गॅनिक अशा रानभाज्या घेऊन. हा रानभाज्या महोत्सव जुलै महिन्यापासून आपण सुरू करणार आहोत, पण त्याच्यामध्ये आता आपण एक नवीन ट्विस्ट आणलेली आहे. आणि ती ट्विस्ट म्हणजे अतिशय चविष्ट अशा रानभाज्यांच्या रेसिपीज आणि खाद्यपदार्थ यांची देखील विक्री आता आपण तिथे करणार आहोत. नमस्कार, आता हदग्याच्या फुलांच्या भाजीची रेसिपी बघूया. पावसाळ्यात जंगलात किंवा शेताच्या बांधावरही येते ही हदग्याच्या फुलांची भाजी. चवीला तर छान होतेच, पण ती आरोग्यदायी सुद्धा आहे. आणि अर्ध डोकं दुखत असेल तर हदग्याच्या फुलांचा रस नाकात 2 दिवस सोडला तर डोकं दुखणं थांबतं. आणि सर्दी खोकल्यावर सुद्धा ही भाजी खूप गुणकारी आहे. तर मग चला ऐकूया या हदग्याच्या फुलांच्या भाजीची रेसिपी. यासाठी साहित्य आपल्याला लागेल: बारीक चिरलेला कांदा, स्वच्छ धुतलेली हदग्याची फुलं, छोटी अर्धी वाटी मुगाची भिजवलेली डाळ, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता कृती: 2 चमचे तेल कढईत गरम करून त्यात जिरे मोहरी घालून बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यावा. गरजेनुसार तिखट आणि किंचित हळद. मग यात चवीनुसार मीठ घालून त्यात भिजवलेली मुगाची डाळ घाला. मग शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून 2 मिनिटं झाकण ठेवा. 2 मिनिटांनी यात स्वच्छ धुतलेली हदग्याची फुलं घालून छान परतवून घ्या. आणि पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून छान वाफ येऊ द्या. ही वाफ निघाली की झाली हदग्याच्या फुलांची भाजी तयार. फक्त 10 मिनिटात होणारी चविष्ट आणि शिवाय आरोग्यदायी अशा या हदग्याच्या फुलांची भाजी नक्की करून बघा.